मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक तथा मनोरमा बँकेचे चेअरमन माननीय श्री श्रीकांतजी मोरे साहेब यांच्या 61व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनोरमा परिवार विकास दिन दरवर्षी साजरा करण्यात येतो. बुधवार दिनांक 16 जानेवारी 2019 रोजी मनोरमा परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस विविध मान्यवरांनी माननीय श्री श्रीकांतजी मोरे यांचा भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला. रात्रीचे पावणे 10 वाजता ही वेळ ज्ञानाची नाही, ही वेळ अन्नाची आहे याची मला जाणीव आहे. मंचावर उपस्थित असलेले सर्वच दिग्गज, मंचासमोर उपस्थित असलेले आपण सर्व, मी परवा बसमधून प्रवास करत होतो. बसमधून प्रवास करताना बस स्टेशनवर उभा होती. माझ्या शेजारी एक सद्ग्रस्त येऊन बसले. 2-5 मिनिटं झाली, त्यांनी खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, हातावर घेतली, एकदा नीट मोजली, मग खिडकीतनं बाहेर बघितलं. बाहेर पेपर विकणारा होता, खाद्यपदार्थ विकणारा होता, वडापाव विकणारा होता, पेपर विकणारा. मला वाटलं यांना काहीतरी घ्यायचं असेल, पण त्यांनी चिल्लर परत खिशात ठेवून दिली. 5 मिनिटं नंतर झाली, परत खिशातली चिल्लर काढली, परत हातावर घेतली, परत नीट मोजली, खिडकीतनं बाहेर बघितलं, चिल्लर परत खिशात ठेवली. मला काही कळे ना, पण तेवढ्यात कंडक्टर एसटीत आला. दन 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 त्यांनी बेल वाजवली. त्या बेलचा आवाज ऐकून ड्रायव्हर गाडीत येऊन बसला. त्यांनी गाडी चालू केली आणि गाडी आता सुटावी म्हणून कंडक्टरनं डबल बेल मारली. ड्रायव्हरनं गाडी सुरू केली आणि या सद्ग्रस्तांना परत खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली आणि त्या धावत्या गाडीच्या खिडकीतून हात बाहेर काढला आणि पेपरवाल्याला हाक मारली, ए पेपरवाला इकडं ये. पेपरवाला धावत धावत आला, पळत्या गाडीतनं त्यांनी पेपर आत दिला, यांनी चिल्लर त्याच्या हातावर दिली, गाडी पळत राहिली. मला काही कळे ना, म्हटलं 15 मिनिटं गाडी एसटी स्टँडवर उभा होती, त्यावेळी यांनी पेपर घेतला नाही, आता गाडी सुरू झाल्यावर पेपर का घेतला? मी त्याला विचारलं, अहो पेपरच घ्यायचा होता तर गाडी स्टँडवर उभा असतानाच घ्यायचा, आता गाडी पळायला लागल्यावर का पेपर घेतला? त्यावेळी तो सद्ग्रस्त म्हणाला, त्याचं काय, माझ्या खिशात जी चिल्लर होती त्यातला 1 रुपया खोटा होता. आता गाडी उभा असताना ती चिल्लर त्या पेपरवाल्याला दिली असती तर त्याला खोटा रुपया कळला असता. गाडी सुरू झाल्यावर पेपर घेतला, आता काय तो मागे द्यायला येत नाही. मला त्या सद्ग्रस्ताचं मोठं कौतुक वाटलं. गाडी पळत होती, तो पेपर वाचत होता, अचानक पेपर वाचता वाचता 15 मिनिटांनी तो हसायला लागला. मी म्हटलं आता काय झालं, तो म्हणला काही नाही, त्यांनी पेपर कालचाच दिलाय. हे बाहेरच सगळं जग असं चाललंय. फसव्या घोषणा आणि आश्वासनांच्या खोट्या चिल्लर हातात द्यायच्या आणि वर्तमान वर्तमान म्हणत परत जुनाच भूतकाळ लोकांच्या माथी मारायचा. हे एकीकडे सगळं चालू असताना निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसांना सोबत घ्यावं, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकावी असं कुणाला तरी वाटावं असं कुणीतरी आहे याचं सगळ्यात जास्त कौतुक आहे. गुणवंतांचं कौतुक जरूर करावं, पण कौतुक करणाऱ्यांचं पहिल्यांदा कौतुक करावं या मताचा मी आहे आणि म्हणूनच मनोरमा परिवाराचं खऱ्या अर्थानं मनपूर्वक कौतुक करतो. आदरणीय श्रीकांतजी मोरे यांचं खरं तर कौतुक करतो. खरं तर वयवर्ष 60 म्हणजे अनुभवी समृद्धीशी गाठ, ही अनुभवाची समृद्धी नव्या समाजाला घडवण्यासाठी खर्ची पडते याचा निश्चितपणे आनंद आहे. खरं तर 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं, पण स्वराज्य उभा करताना त्यांनी हातात समशेर नाही घेतली, त्यांनी हातामध्ये पहिल्यांदा नांगर घेतला. खरं तर जगाच्या पाठीवर अनेक क्रांत्या झाल्या, पण या सगळ्या क्रांत्यांपेक्षा महाराष्ट्रात घडलेली क्रांती वेगळी होती, कारण ही क्रांती त्यांनी शेतकऱ्यांच्या बळावर घेतली, शेतकऱ्यांच्या बळावर त्यांनी स्वराज्य उभा केलं. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं, म्हणजे ज्याला आपण
खऱ्या अर्थानं दुर्बल म्हणून आता मानतो आहोत. शेतकऱ्यांची अवस्था फार चांगली नाही असं समजतो आहोत. त्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये शिवाजी महाराजांनी समशेर दिली आणि खऱ्या अर्थानं कष्टकऱ्यांचं कामकऱ्यांचं स्वराज्य उभा केलं. फक्त उर्मी पेरणं महत्वाचं असतं, प्रेरणा देणं गरजेचं असतं. अशी माणसं समाजात जागोजागी उभा असली की समाज आपोआप उभा राहत असतो. आणि खऱ्या अर्थानं श्रीकांतजी मोरे त्यांचा मनोरमा परिवार ते काम करतोय असं निसंशय आपल्याला जाणीवपूर्वक सांगता येईल. खरं तर मासाहेब पुण्यात आल्या, उद्ध्वस्त उजाड झालेला पुणे, राया रावणा गडवाचा नांगर ठरला सगळ्या पुण्यावरनं, सगळी भूमी उजाड करून टाकली आहे. त्याच भूमीत एक पहार रोवली आहे, तुटकीवान फुटकी कवडी अडकवली आहे आणि सांगितलं इथल्या रयतेला इथं वस्ती करणं अशुभ, जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्मांश होईल आणि त्यावेळी सामने आल्याची जाऊ. मी राहीन इथं, उद्या माझा झाला निर्मांश तरी. आणि आपल्या एकुलत्या एक शिवबाला सोबत घेऊन मासाहेब त्या पुण्यात राहायला लागल्या. बघता बघता रयतेला विश्वास आला, रयत परतू लागली, घर गजबजू लागली, कव कुजबुजू लागली. पण रयते पुढे पुन्हा एकदा प्रश्न पडला, गावात राहलो घरात राहलो पण खावं काय प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय, काय आहे आपल्याकडं. आणि त्यावेळी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली. या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना बिबेना दिली, खतं दिली, बैल जोड्या दिल्या. मग इथला शेतकरी उभा राहिला, मोत्यासारख्या दाण्याची कणस लगडू लागली, शेतकरी आनंदित झाला, कष्टाला फळ आलं. पण त्याच वेळी काळात कल्लोळ उठला, आजूबाजूच्या दऱ्या खोऱ्यातली रानगाव्यासारखी जनावर उभ्या पिकात थैदोस घालायची, सगळं पीक पायाखाली तुडवायची, उभं रान नेस्तनाभूत करायची. दिवसा उजेडी हे वाया जाणारं पीक बघितलं, शेतकरी धावत धावत मासाहेबांकडे आला. मासाब, जनावर उच्छाद मांडत्यात, उभं पीक उद्ध्वस्त करत्यात, काहीतरी करा मासाब. मासाहेबांना कळून चुकलं, पिक जगली तर शेतकरी जगेल, पिक जगली पाहिजेत. दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबांनी आसपासच्या गावागावात दौडी दिली, जो कोणी पिकात उच्छाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. आणि गावागावातनं तरणीबाण जिगरबाज पोरं बाहेर पडली, रातोरात पिकाभोवती पहारा करायला लागली. एखादं जनावर खुसपसताना दिसलं चित्त्याच्या चपळ्यानं झेप मारायला लागली, त्याच्या मुसक्या उडायला लागली, शेपटी तोडायला लागली आणि दाखवायला मासाहेबांकडे घेऊन यायला लागली, सोन्याचं कड मिळवायला लागली. एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी, एक जनावरापासून पिकांचं संरक्षण झालं आणि दोन स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांद्याळी आपोआप गोळा झाली. एके दिवशी रात्री 1:30 पुरावर होता, लाल महाल संत शांत निद्रिस्त झालेला, अचानक बाहेर 5-6 पोरांचा गलका ऐकू आला. तसा पहारे करीत धावत धावत पुढे झाला, 5-7 तरणीबाण पोर, एका पोराच्या खांद्यावर भलमोठ रानगव्याचं धूळ. पहारेकरनं विचारलं, काय र? तसं एक तरणीबाण पोरग म्हणाले, मासाहेबांनी भेटायचं आहे. कार? मासाहेबांनी दौडील ती नव, जो कोणी जनावराची शिकार करल त्याला सोन्याचं कडलं जाईल, हे काय जनावर घेऊनच आलो आहे नवं. तसा पहारेकरी म्हणला, पण सकाळी की मासाब झोपल्यात आत्ता? नाही नाही, मासाहेबांनी भेटल्या बेगार जाणार नाही. अरे अडका खोळाल्या का? रातचं 1:30 वाजल्यात. सकाळी की मासाब झोपल्यात आत्ता? नाही नाही, मासाहेबांनी भेटल्या बेगार जाणार नाही. पोरं ऐकायला तयार नाहीत, तोपर्यंत बाहेरचा तो गोंधळ ऐकून मासाहेब स्वतः जातीनं येत्या झाल्या. काय गडबड रे? तसं तरणबाण पोरग सर दिशी पुढे झालं, मासाब मासाब मासाब, तुम्ही दौडील ती नवं, जो कोणी जनावराची शिकार करल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल, हे काय जनावर घेऊन चालू आहे नवं. मासाहेबांनी एकदा त्या पोराकडं एकदा त्या जनावराकडं बघितलं आणि मासाहेब त्याला म्हणाल्या, अरे पण आम्ही दौडीत असंही सांगितलेलं की अख्खं जनावर दाखवायला आणायची गरज नाही, नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल, हे अख्खं जनावर कशाला घेऊन आला. तशी त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मासाहेबांना म्हणाले, मासाब ध्यानातच नाही राहिलं बघा. आणि काय रे, सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कड दिलं नसतं? एवढं जसं ऐकलं तस त्या पोराच्या दोन्ही डोळ्यातून खळखळ पाणी उखडू लागलं, त्याला हुंडका फुटला, नालेला हुंडका दाबत तो मासाहेबांना म्हणाला, मासाब सोन्याचं कड मिळावं म्हणून नाही आलो, मासाब मासाब तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडावी म्हणून आलो. मासाब मासाब तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना की 10-30 बळ येत, या जनावराची शिकार केली आणि वाटलं कवा एकदा तुमच्या जवळ येतो आणि कवा एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर घेतो. सोन्याचं कड नको मासाब, तुमच्या कौतुकाची थाप फक्त माझ्या पाठीवर पडू द्या. मासाहेब पुढे झाल्या, त्या पोराचे डोळे पुसले, त्याला विचारलं, नाव काय रे तुझं? तसं ते पोर म्हणालं, ताना तानाजी मालुसरा उमराट गावसाजी. आणि त्या दिवसापासून ताना जो मासाहेबांचा झाला तो मरेपर्यंत स्वराज्याचा राहिला. एक कौतुकाची थाप माझा तानाजी खडवून गेली. ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं असतात
त्याच समाजामध्ये नररत्न उगवतात आणि ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं नसतात तिथं नररत्न कधी उगवत नसतात. स्वराज्य हे तलवारीच्या पात्यावर नाही, स्वराज्य हे कौतुकाच्या थाप्यावर उभा राहिलंय ही सगळ्यात मोठी वस्तू स्थिती आहे. आणि मला वाटतं मनोरमा परिवार आज ते काम करतंय की आपण सगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या गुणवंतांना इथं बोलावलं, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आणि खऱ्या अर्थानं उद्याच्या स्वराज्याची ही पायाभरणी या निमित्तानं आपण करत आहात. माणसांच्या जगण्याला अर्थ यावा म्हणून बँकेसारख्या संस्थेची उभारणी आपण केलीच, पण खऱ्या अर्थानं जीवनालाही अर्थ यावा यासाठी आपण हे करत आहात हे सगळ्यात महत्वाचं. अशी प्रेरणेची सकारात्मक आवर्तनं उभा राहिली की मग समाजामध्ये परिवर्तन सुरू होतं आणि आपण या परिवर्तनाचे शिलेदार होत आहात याचा सगळ्यात मोठा मनस्वी आनंद आहे. आपल्या सगळ्यांना मनपूर्वक आणि भरभरून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. त्यांचं सादरीकरण व्हावं आणि साहेबांनी ती विनंती मान्य केलेली आहे. साहेब हे खऱ्या अर्थानं रसिक श्रोते आहेत, अतिशय थोर साहित्यिक आहेत. त्यांचं संपूर्ण जीवन हे तुम्हाला आम्हाला वार्ताला माहिती आहे, त्याच्या संबंधी मी अधिक भाषा करणार नाही. पण बाणगुडेजी 2 मिनिटं मी तुमची फक्त घेणार आहे, 2 मिनिटं एवढ्यासाठी घेणार आहे की त्यांचे बाणगुडे पाटलांचा जो परिचय करून दिला तो परिचय हा पुस्तकातून किंवा सांगण्यातून होणार नाही, तो त्यांच्या प्रत्यक्ष मुखातूनच आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. मनोरमा परिवारची वाटचाल जी झालेली बाळगुडे साहेब, ती वाटचाल अत्यंत प्रतिकूल कठीण परिस्थितीतून झाली. ज्या पद्धतीने आपण मोटिवेशनल स्पीच देत आहे, एक तळागाळातला इसम सदाशिव रामचंद्र मोरे वयाच्या 81व्या वर्षी चेअरमन होतो, वयाच्या 81व्या वर्षी चेअरमन होतो, मनोरमा परिवाराची स्थापना करतो. आणि ही स्थापना का करतो, तर 5 मुलं आणि 3 मुलीचे संसार सांभाळताना शिंदे साहेब जे हाल अपेष्टा आपण भोगले तशाच पद्धतीच्या हाल अपेष्टा सदाशिव रामचंद्र मोरेंनी भोगल्या. शाळेत असताना त्यांनी हे संपूर्ण अत्यंत प्रामाणिकपणे जी सेवा केली ती करत असताना, मुलाबाळांचं शिक्षण करत असताना, बाणगुडेजी 5000 रुपयाची फी भरायला पैसे नसताना त्यांनी सांगितलं, एका बँकेकडे कर्ज मागितलं आणि त्या संचालकांनी सांगितलं की तारणाशिवाय कर्ज मिळणार नाही. सदाशिव रामचंद्र मोरे सेवानिवृत्त झालेले, पण सेवानिवृत्त झालेला हा माणूस डगबगला नाही. बघा, प्रामाणिक माणसाची किंमत 0 असते. त्या क्षणी त्यांनी निर्णय घेतला की शिक्षण अधिकारी म्हणून मी जरी काम केलं, मुलांच्या शिक्षणासाठी मी पुन्हा शिक्षण म्हणून काम करेन. बघा, क्लासवर ऑफिसर सेवानिवृत्त होतो आणि प्राथमिक शिक्षक म्हणून 150 रुपयावर कामाला लागतो रिटायरमेंट नंतर 59व्या वर्षी. मुलाबाळांना शिक्षण देतो आणि हे शिक्षण दिल्यानंतर जेव्हा कर्जासाठी एखादी बँक म्हणते तुमच्याकडे तारण नाही, तुम्हाला मी 3000 देऊ शकत नाही, ती बँक म्हणते तुमच्या बायकोचं मंगळसूत्र द्या. काय धक्का पोचला असेल विचार करा. आणि त्या क्षणी वडिलांनी निर्णय घेतला की ज्या बँकेने मला धडा शिकवला, ज्या समाजाने मला धडा शिकवला, त्या समाजामध्ये मी माझी बँक स्थापन करून दाखवेन. साहेबांचा वाढदिवस आणि तोही 60 वर्ष पूर्ण करून ते 61व्या वर्षामध्ये ते आता निघालेले आणि त्यामुळे मी आज सकाळीच त्यांच्या घरी जाऊन आलो. पण आज सोलापूरमध्ये होतो सगळे कार्यक्रम करून ते म्हणाले की तुम्ही जर आलात तर इथं बरं होईल, आलात तर काय मी माझं कर्तव्यच समजतो इथं येणं, पण ते कोठेच बोलू शकतात. एक आमच्यातला अतिशय विचारवंत ज्याला कृतिशीलता आहे, ज्याला ज्याच्या वागण्यामध्ये सौजन्य आहे, आणि सगळ्यांची आत्ता मी देशमुखांचं भाषण ऐकत होतो की सगळेच पक्षाचे त्यांच्याकडे लोक येतात आणि तेही जवळ करतात. ही गोष्ट अतिशय बरोबर आहे की त्यांना सगळ्यांनाच त्यांनी मदत केलेली, कुणाला ते नाही म्हणत नाहीत.
पण जिथं जिथं शक्य आहे तिथं ते मदत करतात, पण जिथं अन्यायाच्या विरुद्ध जे काही कोणी काम करत असेल तर तिथं मदत करतात, पण जिथे भ्रष्टाचार असेल तेही ते बाहेर काढतात, अशा प्रकारचा त्यांचा इतिहास आहे. आणि म्हणून मी त्यांचं स्वतः काम पाहिलेलं आहे सरकारी नोकरीत कोऑपरेटिव्ह मध्ये असताना. जिथे वाईट वृत्तीचं काम चाललेलं आहे तिथं त्यांनी बरोबर आपला लालशाही वापरलेली. जन्मदिवसाला मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी लाभ लाभ शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य असं दिव्यांग आरोग्यदायी व्हावं, त्यांच्या मनातला संकल्प पूर्ण व्हावा, वाजवणं बंद करा, ईश्वर चरणी वाजवणं बंद करा प्रार्थना करतो. साहेब या निमित्तानं ज्या ज्या पुरस्कार करताना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही पुढच्या काळाला शुभेच्छा देतो. आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांचं आगमन झालेलं आहे आपल्या सर्वांच्या वतीनं. वेगवेगळ्या क्षेत्रामधले साहित्य क्षेत्र असो, पत्रकार क्षेत्र असो, शेतीचं क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्व क्षेत्रातल्या निवडक लोकांना पुरस्कार देण्याचा आज हा उपक्रम केलेला आहे. मी संयोजकाचं मी मनापासून अभिनंदन करतो. जे समाजातले छोटे उद्योजक असतील किंवा अन्य क्षेत्रातले काम करणारे आहेत त्यांच्या पाठीवर या जन्मदिवसाचं औचित्य साधून शाबासकीची थाप दिली, या सर्व पुरस्कारकर्त्यांना प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल संयोजकाचं आणि मोरे परिवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार. आणि या कष्टातून उभा केलेला परिवाराला कुठेही धक्का लागू नये, या परिवाराला कुठं गालबोट लागू नये, आणि म्हणून आपण बहुतेक या राजकारणी क्षेत्रात आजपर्यंत टाळत आलेलो आहोत. कारण राजकारणात आले की परत हे दगड मारायला सुरू होणार, परत कधी पाडा जांबा मिळेल का नाही माहिती नाही, पण दगडं मात्र भरपूर खायला मिळणार. आणि बहुतेक मला असं वाटतं की त्यासाठी तुम्ही जे राजकारणी देत नसाल, मला आज कळालं डोबळे सर म्हणले की मोरेसाहेब कन्सल्टन्सी करतात, म्हणजे अडचणीतल्या लोकांनाही कन्सल्टन्सी करतात सांगितलं ते. पण मला असं वाटतंय मोरेसाहेब सदैवपणे अविरतपणे समाजाची सेवा काम करत असताना आर्थिक क्षेत्रामध्ये असेल, उद्योग क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, विविध क्षेत्रामध्ये काम करत करत समाजाची सेवा करण्याचं काम त्यांच्या हातून होत आहे. मी कोल्हापूर करार या निमित्तानं सांगू इच्छितो की मोरेसाहेबांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे त्याच पद्धतीने कुणाची फसवणूक होणार नाही, कुणाला लुटणं होणार नाही, किंबहुना कुणाची फसवणूक झाली तर मी त्याला जबाबदार राहणार. व्यवसायातून राजकारणात आलं, राजकारणातून व्यवसाय नाही केलेला, मी व्यवसायातून राजकारण आलोय. मोरेसाहेब न येण्याची कारणं व्यवसायातून राजकारणात आला जो त्रास होतोय, मी आता तुम्हाला सल्ला देईन, आता नका येऊ राजकारणात आता. कारण खूप भोगायला लागलेलो आहे, चांगलं काम करताना काय त्रास होतो याचा मी भोगा लागलेलो आहे. आणि म्हणून मी म्हणतो की समाजाची सेवा करत असताना, चांगलं काम करत असताना अशा आरोप प्रत्यारोप घ्यावं लागणार आहे, पण मी कधीही त्याला डगमगणार नाही. अनेक संकटं आलेले, अनेक संकटातून पुढे आलेलो आहे, खूप सामान्य कुटुंबातून पुढे आलेलो आहे. आणि मला असं वाटतंय की ज्या गरिबीतून पुढे आलं आहे, गरिबीचं दुःख मला माहिती आहे. मोरेसाहेबांनी वारंवार त्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे, शोषण कधी करायचं नाही गरिबात. समाजभूषण कविराज, महान मातृत्व मातृभक्त आदरणीय श्रीकांतजी मोरेसाहेब त्रिवार अभिनंदन. आज तुमच्या 61 सोहळा, आज तुमच्या 61 सोहळा आगळा वेगळा, जनतेच्या हार्दिक अभिनंदनाने अभिमंत्रित झालेला, शुभेच्छांच्या असंख्य फुलांनी गंधित झालेला आणि एक आदर्श जीवन प्रवास दर्शविणारा कर्मयोगी श्रीकांतजी मोरेसाहेब. आयुष्याची पाऊलवाट चालताना तुम्ही ध्येयाचं उत्तुंग शिखर गाठलेत, तेव्हा त्या वाटेवरच्या इतर पांथस्थांसाठी तिथले काटे वेचून फुले अंथरलीत आणि त्या मार्गाचा राजमार्ग बनवलात. आपल्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू संपन्नतेने झळाळताय. स्वयं तेजाच्या तुमच्या कर्तृत्व नेतृत्वात
साहित्य, कवित्व, दातृत्व, अर्थकारण, सामाजिक भान आहे त्यात. हातोड्याचे घाव घालून अन्याय स्वार्थाच्या नाशासाठी करता हा प्रभावी प्रयत्न. तुम्ही सरस्वती मातृदेवतेचे पूजन केले, त्यांच्या सेवेचे व्रत अजन्म अंगीकारलं. आई या नात्याचा मनोरम अर्थ दुसऱ्या कुणाला कळणार तुमच्या एवढा? आभाळासारखा आणि श्रावण सरीसारखा समाजाचे मुकुटमणी तुम्ही, साहित्य विश्वातले अग्रणी तुम्ही, अर्थ क्षेत्रातले धोरणी तुम्ही आणि सामाजिक समतेचे ऋणी तुम्ही. आनंदाची पुष्करिणी, जनमानसाची उद्धरिणी, चैतन्याची मिर्झराणी, गुणी जनांसाठी छत्र सावली तुमच्या अंतरंगात कर्तृत्वात बहुविध कार्यात दिसते. जणू 61 गुणांची अनेक पैलूंची मांदी आली. एक मात्र निश्चित, जीवनाच्या या सफल प्रवासात शोभाताईंची अतूट संजीवक साथ आहे. ते अगदी खरं आहे. जीवनाच्या या सफल सुफल प्रवासात शोभाताईंची अतूट संजीवक साथ आहे. त्यांचा हात हातात आहे. म्हणूनच जणू चिरतारुण्याचे वरदान तुम्हाला लाभले आहे. ध्येय मंदिराचा अवघड पथ पार करून त्यावर विजयाचा ध्वज फडकवलात तुम्ही. ध्येय मंदिराचा अवघड पथ पार करून त्यावर विजयाचा ध्वज फडकवलात तुम्ही. जीवेत शरदाशतम, जीवेत शरदाशतम. असं जोडलेली आहेत की थोड्या वेळात व्यासपीठावर आपल्याला एक मिनी कॅबिनेट बघायला मिळेल, कारण ती आम्ही एकदा 58 दिवशी पण पाहिलेली आहे आणि आता तोच योग असणार आहे. पण आतापर्यंत आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा ऋण व्यक्त करते. या सर्वांनी वेळात वेळी काढून श्रीकांतजी मोरे साहेब यांना शुभेच्छा दिला, त्याबद्दल धन्यवाद. आणि हा कवितेचा सत्राचा समारोप झाला. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाला आहात. मनोरमा परिवार हा आईच्या मायेने भारलेला असा परिवार आहे. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय असं सगळे क्षेत्र पादाक्रांत आम्ही सगळ्यांनी केलेले आहेत. आणि त्यामुळंच आर्थिक क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा, साहित्यिक क्षेत्रात सुद्धा हा परिवार खूप मोठा आहे. आणि त्याचप्रमाणे आजपर्यंत आपण पाहत आलेलो आहोत की गेले 1997 साली आदरणीय दाजी म्हणजे साहेबांचे वडील आणि हा परिवार आज 700 कोटी आहे. हा परिवाराचा उलाढाल पूर्ण झालेली आहे. 700 कोटींची उलाढाल पूर्ण करून आज हा मनोरमा परिवार 1000 कोटींकडे वाटचाल करण्यासाठी तुमच्यासारख्या सर्व मान्यवरांच्या आणि सर्व आमच्यावर प्रेम करणारे आमचे सभासद, हितचिंतक, बंधू भगिनी यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे आज हा परिवार 1000 कोटींकडे वाटचाल नक्की करणार, यामध्ये काही तिळमात्र शंका नाहीये. या राज्याचे सहकार मंत्री सुभाषबाबू देशमुख साहेब, पालकमंत्री माननीय नामदार विजयकुमारजी देशमुख साहेब, आत्ताच माननीय नितीनजी बानगुडे पाटील शिवसेनेचे नेते, रीख सुरू आहे आणि ती रीख संपत नाहीये, वाढतच आहे. त्याचं कारण आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेब आणि आमच्या वहिनी आदरणीय शोभाताई मोरे यांनी अत्यंत कुशलतेने आणि अत्यंत आईच्या प्रेमाने माणसांची जोडणी केलेली आहे. आणि त्यासाठी म्हणून हा सगळा एवढा मोठा परिवार आज वर्षानुवर्ष रुंदावत आहे. या परिवाराची व्याप्ती रुंदावत आहे आणि आपण सगळेजण मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात. या परिवाराचं वैशिष्ट्य अजून एक तर 6 साहित्य संमेलन आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने इथे घेतलेली आहेत. आजपर्यंत साहित्यिक क्षेत्रातली भरीव अशी कामगिरी अनेक साहित्यिकांना आम्ही दर 25 डिसेंबरला आमच्याकडे पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्रामध्ये आज जमानी पुरस्काराच्या बरोबरच आज मनोरमा पुरस्काराचं पण नाव आज संपूर्ण महाराष्ट्रभर घेतलं जातं. एका आदराणी आणि एवढ्या चांगल्या ताकदीचे पुरस्कार जे ताकदीचे साहित्यिक आहेत, जे गुणी आहेत, त्यांना आपण देत आहोत. या ठिकाणी सुद्धा अनेक गुणवंतांना आपण पुरस्कार देणार आहोत आणि त्यामध्ये म्हणजे विविध त्यांच्या क्षेत्रातले जे कामगिरी आहे त्यांची, आज आम्ही आदर्श उद्योजक पुरस्कार देतोय, आदर्श शेतकरी पुरस्कार देतोय, आदर्श पत्रकार पुरस्कार देतोय, आदर्श साहित्य सेवक पुरस्कार देतोय, आदर्श खेळाडू पुरस्कार देतोय आणि मनोरमा आदर्श ज्येष्ठ नागरिक पुरस्कार सुद्धा देतोय. म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकाचं कौतुक करणं हे आज मनोरमा परिवार आपली बांधिलकी समजतं आणि हा संस्कार गेली वर्षानुवर्ष आम्ही सांभाळतोय. आज आपण बघतोय की इथे अनेक लोक उपस्थित आहेत आणि त्यातले अनेक गुणीजन या मनोरमा पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत. एक ना एक वर्षी आपण प्रत्येक वर्षी दरवर्षी विविध पुरस्कारांनी
आज विविध मान्यवरांना सन्मानित करतो आणि त्यांच्या आपण बघतो की सत्कार्य करणाऱ्यांचा आपण सत्कार करतो आणि मनोरमा परिवार त्यामध्ये अग्रेसर आहे, त्यामुळे हाही कार्यक्रम आधी ते होणार आहे. आज आपण सगळे त्यांना बानगुडे मानाचा जय महाराष्ट्र करतो. मनोरमा परिवार हा सोलापूर जिल्ह्यापुरताच नाही तर सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे आणि तो सांभाळण्याचं काम मोरे सर करतायत आणि त्यांच्याशी परवा माझी चर्चा झाली. मनोरमा बँकेच्या व्हाईस चेअरमन आमच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख महिला आघाडीच्या अस्मिता गायकवाड यांच्या ऑफिसमध्ये आणि चालू परिस्थिती, बँकेची परिस्थिती आणि यातून होणारे सर्व व्यवहार, छोटे मोठे उद्योगधंदे, त्या सगळ्यांच्या वरती जी चर्चा झाली त्या चर्चेतून एक मला समजलं की किती बारीक सारीक गोष्टीचा विचार करून मनोरमा परिवार वाढवणं, बँकेच्या ठेवी गोळा करणं, कुणाला कर्ज द्यायचं कुणाला नाही द्यायचं, कुणाची वसुली होईल कुणाकडनं वसुली होणार नाही, त्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास त्यांच्याकडे आहे. आणि या परिवारामध्ये काम करत असताना सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून समाजामध्ये सर्वांचं काम तर झालंच पाहिजे, त्याबरोबर समाजसेवाही झाली पाहिजे, त्याबरोबर माणसं जोडली गेली पाहिजेत, परिवार मोठा झाला पाहिजे. आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो, त्याच्यातून आपल्याकडनं त्या समाजाची काहीतरी सेवा व्हावी, या सेवाभावी वृत्तीतून त्यांचं आतापर्यंत चालत आलेलं कार्य, त्याचबरोबर त्यांचं शैक्षणिक कार्य जर बघितलं तर सगळेच डॉक्टर आहेत, त्यामुळे समाजामध्ये असणारा जो काही असहकार्यतेचा रोग आहे त्याच्यावरती उपचार करणं त्यांना सहजासहजी सोपं आहे. सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं, त्याचबरोबर आमचे सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, शिवसेना उपनेते, शिवजल क्रांतीचे प्रणेते डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब व सर्व शिवसेनेच्या वतीनं मी माननीय मोरे साहेबांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतोय. निश्चितपणे आम्ही दरवर्षी मोरे साहेबांच्या वाढदिवसाला उपस्थित असतो, उपस्थित नसलं तरी मोबाईल असो ते अगर फोनच्या द्वारे आम्ही मनापासून शुभेच्छा देतो. ह्या शुभेच्छा आज मी शिवसेनेचा शिवसैनिक या नात्यानं नाही तर सातत्यानं गेले 10 ते 15 वर्ष मी मोरे साहेबांना या शुभेच्छा देतोय. ह्या शुभेच्छा देण्यापाठीमागचं कारण एकच की या मोरे घराण्यानं सोलापूरला एक संस्कार देण्याचं काम केलं. मोरे साहेबांचे पिताश्री यांनी सोलापूरमध्ये वृक्षारोपणाची एक चांगली चळवळ सोलापुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून कार्य करण्याचं खूप मोठा एक संदेश देण्याचं काम मोरे साहेबांच्या वडिलांनी केलं आणि तशाच प्रकारचा आदेश घेऊन माननीय श्रीकांतजी मोरे साहेब आज समाजामध्ये काम करतायत. आमच्या सरक्यांच्या जेव्हा तरुणपणाच्या काळामध्ये आर्थिक आम्हाला जेव्हा सहाय्य पाहिलं होतं अशा वेळेला सुद्धा मोरे साहेबांनी माझ्यासारख्या असंख्य बेरोजगारांना सहाय्य करायचं मदत करण्याचं आर्थिकदृष्ट्या काम केलं आणि हे साहेबांच्या अवतीभोवती आम्ही सगळे असतो एवढं खरं आहे. केवळ राजकीय नाही, साहित्यात असू द्या, त्यांनी आपल्या आई ही कविता जेव्हा आपलं प्रसिद्ध केलं त्यावेळी मी त्या कार्यक्रमालाही होतो. अनेक कविता असू द्या, साहित्यात रस असणारे ते मोठे उद्योजक बी असू शकतात. त्यांच्या या त्यांच्या जीवनात सगळ्या राजकारण असू द्या, आपलं साहित्यिक असू द्या, खेळाडू असू द्या, या सगळ्या लोकांबरोबर त्यांचे असलेले संबंध आणि त्यांच्या संबंधामुळं आजच्या या सगळ्या लोकांना त्यांनी आजच्या जे पुरस्कार जाहीर केलं आणि ते पुरस्कारमध्ये सांगत असताना आपल्या सगळ्याला विनंती केली की आपण त्यांना सगळ्यांना प्रोत्साहन द्यावं. कारण आज पुरस्कार देत असताना तोच त्यांच्या जीवनातला फार मोठा क्षण असतो, त्याला आपल्या टाळ्यांनी प्रोत्साहन द्यावं, म्हणजे आपण सगळ्यांनी त्यांच्या मार्फत प्रोत्साहन द्यावं. कारण त्यांनी आज त्यांना एक चांगलं काम, शिक्षक असू द्या, डॉक्टर असू द्या, शेतकरी असू द्या, या सगळ्या वर्गाबरोबर असलेले त्यांचे संबंध आणि त्यांच्या
जीवनामध्ये एक चांगला प्रवास घडवो आणि जीवनामध्ये असंच होतं शिखर गाठो. माझ्या बरोबर त्यांचं तर शिखर गाठलेलंच आहे, पण त्यांच्या बरोबर आपल्या बरोबर असणारे सगळं परिवाराला घेऊन जाणारे असं आज श्रीकांतजी मोरे साहेबांचा वाढदिवस आहे. त्यांना असंच पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमातून माझे मित्रांनो आपल्या आयुष्यातलं एक वर्ष कमी झालं असताना देखील त्याला वाढदिवस का म्हणावं माहीत नाही, परंतु केलेल्या कामाची पावती देऊन जर सत्कार केला आणि आपण एक वर्षाने मोठे झाला त्याची जाणीव करून दिली तर झालेल्या कामाबद्दलची शाबासकी असते आणि पुढच्या कामाची इशारत असते. अशा वातावरणात राजकारणी, साहित्यिक, बँकांचे प्रमुख, पतसंस्थांचे प्रमुख, अनेक व्यवसायामध्ये कार्यरत असलेले आणि एखाद्या ठिकाणी जर अडचणीत आले, एखाद्याने अडचणीत आणलं तरी देखील तो माणूस एखाद्या विश्वासानं मोरे साहेबांच्याकडे येतो आणि सल्ला विचारून कन्सल्टन्सीचा लाभ घेतो. नवं कॉलेज काढा, नवी बँक काढा, नवी पतसंस्था काढा, कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन करणारा, विचाराचा भावकीचं नातं जोडून सर्वांना मदत करणारा असा नेता म्हणून आपण त्यांच्याकडं मोरे साहेबांच्याकडे मोठ्या आशेनं पाहतो. हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक तथा मनोरमा बँकेचे चेअरमन माननीय श्रीकांतजी मोरे साहेब यांना 61व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा समस्त मनोरमा परिवार.